सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी मात्र बहिष्कार टाकला. देशद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली. विरोधकांच्या चहापानावरील बहिष्कारावर मुख्यमंत्र्यांनीही पलटवार केला. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विरोधकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. देशद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली. विरोधकांच्या चहापानावरील बहिष्कारावर मुख्यमंत्र्यांनीही पलटवार केला. सत्ताधाऱ्यांच्या चहापानाला जाणं महाराष्ट्र द्रोह असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. शेतकऱ्यांना जे सहाय्य जून ते ऑक्टोबरच्या काळात नैसर्गिक संकट आलं म्हणून दिलं गेलं त्यामध्ये देखील खूप शेतकरी सांगतायत की आम्हाला मदत मिळाली नाही. तसंच वेळेवर परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये आम्ही देणार असं स्वतः सीएमडीसीएमनी सांगितलेलं होतं. ती पण अद्यापर्यंत दिली गेली नाही. मधी सांगितलं की पुरवणी मागण्यात मंजूर झाल्यानंतर आम्ही देऊ. पुरवणी मागण्या मंजूर होऊन 2 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. परंतु शेतकऱ्यांना भेटल्यानंतर ते म्हणतात की आमच्यापर्यंत पैसे पोहोचलेले नाही. आता मला सांगा, वर्षा गेले 2.5 वर्ष बंद होतं ना, आता 6-7 महिन्यापासून सुरू आहे ना. लोक येतात, राज्यभरातून येतात लोक, हजारो लोक रोज भेटतात. तुम्ही येता ना, साक्षीदार आहात तुम्ही लोक. आणि आल्यानंतर काय त्याला पाणी पण नाही द्यायचं, चहा द्यायचा नाही. आम्ही काय बिर्याणी नाही देत तिकडं, पण चहा पाणी तर देऊ शकतो की नाही. आणि ते आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, आणि त्याचं चहा पाण्याचं अजित दादा काढताय.